मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचा थंबनेल बघून व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करताय का? तुम्हालाही असं स्टॉक मार्केटमधून गॅरंटेड रिटर्न पाहिजेत का? तर सगळा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहायचा मी तुम्हाला आज एक चांगलं टेक्निक देणार आहे की ज्याच्यामधून तुम्ही स्टॉक मार्केटमधून सगळे पैसे कमवू शकता, खूप सारे पैसे कमवू शकता. परंतु त्याच्या आधी काही जरा न्यूज पाहून घ्या. पहिल्या न्यूज काय वाटलं मित्रांनो, आजकाल प्रत्येक दिवशी किंवा दिवसाआड पेपर मध्ये अशी एक ना एक तरी बातमी येतेच आहे की अमुक अमुक लोकांचे शेअर मार्केटमधून एवढा एवढा लॉस झाला, अमुक अमुक लोकांनी अमुक अमुक व्यक्तींना गंडा घातला. मित्रांनो, काय चाललंय याच्यामध्ये? अक्षरशः शेअर मार्केटचा बाजार मांडलेला आहे काही लोकांनी, आणि याच्यामुळे काय होतंय, सर्वसामान्य माणूस भरडला जातो याच्यामध्ये. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सध्याच्या कंडिशनला होतंय काय की खूप ठिकाणी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, विदर्भ अशा बऱ्याच ठिकाणी गॅरंटेड रिटर्न नावाचं भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलंय. मित्रांनो, हा व्हिडिओ कदाचित डिलीट करावा लागू शकतो. काही लोक प्रेशरही आणू शकतात, कारण आम्ही कोणाच्या विरोधात बनवत नाही, परंतु आम्हाला रियालिटी आहे. कारण ही माझी यूट्यूब फॅमिली आणि त्यांच्यासाठी काहीतरी देणं हे माझं चांगलं नेहमी कर्तव्य आहे. त्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन येतोय. मित्रांनो, गॅरंटेड रिटर्न म्हणजे महिन्याला 3% देतो, 5% देतो, 10% देतो, 8% देतो, असे खूप साऱ्या ठिकाणी स्कीम्स आहेत. आणि ग्रामीण भागांमध्ये तर याचं पेव फुटलेलं आहे. होतंय काय मित्रांनो याच्यामध्ये, की ही लोक तुमच्याकडून पैसे घेत आहेत आणि तुमचेच पैसे तुम्हाला पुन्हा फिरवत आहेत. आणि ज्या दिवशी त्यांचं इन्कमिंग बंद होतंय पैशाचं, त्या दिवशी मित्रांनो ही लोक एकतर दुबईला तरी पळून जात आहेत, नाहीतर यांना जेल तरी होतीये. होतंय काय, आपले पैसे परत येत नाहीत शेवटी, आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो याच्यामध्ये. मोस्टली लक्षात ठेवा, आता हे चेन कशा प्रकारे बनवली जाते. दोन गोष्टी याच्यामध्ये, की कोणकोण ट्रॅप होतंय. जो सर्वसामान्य शेतकरी आहे, जी वयस्कर लोक आहेत, जो नॉर्मली कामगार आहे, असे लोक याच्यामध्ये येत आहेत. आणि जो कॉमन पर्सन आहे, किंवा जी लोक नॉर्मली छोटा जॉब करतायत, की ज्यांना पटकन मार्केटमधून पैसे पाहिजेत, खूप सारा मोठं व्हायचंय, ही लोक याच्यामध्ये ट्रॅप होत आहेत. आणि मित्रांनो, याच्यामध्ये काय केलं जातं, की तुम्हाला एक व्यक्ती जवळचा येतो, तो सांगतो की अमुक अमुक व्यक्ती अरे स्टॉक मार्केटमध्ये खूप चांगले रिटर्न देतोय, त्याने मला मागच्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून 1 लाखाला 5-5 हजार रुपये देतोय. मित्रांनो, विचार करा, असं काहीतरी ऐकलेलं असतं आपण, आणि आपणही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि अशा लोकांकडे आपण आपले पैसे गुंतवतो. होतं काय, काही दिवस आपल्याला याच्यामधून पैसे मिळतही राहतात. कारण सांगितलं जातं की आम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतोय, आम्ही फॉरेक्समध्ये लावतोय, आम्ही बिटकॉईन्समध्ये पैसे लावतोय. परंतु एक वेळ अशी येते याच्यामध्ये की ही लोक तुम्हाला भेटणार पण नाहीयेत. अशी लोक येतील की ही लोक कुठं पळून गायब झालेले आहेत हे पण सापडणार नाहीयेत. कारण ॲज पर सेबीचा रूल, गॅरंटेड रिटर्न्स तुम्हाला कोणीही क्लेम करू शकत नाही, कारण सेबीचं सर्क्युलर आहे. बँकांव्यतिरिक्त कोणी तुम्हाला गॅरंटी रिटर्न देणार नाहीये, आणि असं जर कोण देतोय तर तुमची दिशाभूल करतोय, लक्षात ठेवा. त्यामुळे इथपासून लक्षात ठेवायचंय की कुठेही गॅरंटेड रिटर्न मिळतायत म्हणजे काहीतरी गडबड आहे. एक रियालिटी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, म्युच्युअल फंडाची किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड कधीही तुम्ही जाहिरात पाहिली आहे का, त्याच्याखाली एक डिस्क्लेमर आवर्जून दिलं जातं, स्टॉक मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे काय, इतकी जरी माहिती असली, पैसा नक्कीच आहे इथे मित्रांनो, असं म्हणणार नाहीये की पैसा नाही, भरमसाठ पैसा आहे, परंतु एक छोटी रिस्क आहे. आणि अशी रिस्क ही जेव्हा तुम्ही करताय तेव्हा, आणि हे जर तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून पैसे इन्व्हेस्ट करायला जाताय, तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी ट्रॅप होऊ शकतो. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे की अशा योजनांच्या भूलथापांच्या भानगडीत पडू नका. तुमचे पैसे सेफ तुमच्याकडेच राहिले पाहिजेत. बरीच लोक काय करतात, आपले पैसे 1 लाख रुपये 5 लाख रुपये घेतात आणि कोणाकडे, मित्राकडे, नातेवाईकाकडे किंवा एखादा व्यक्ती असतो अशाकडे देतात, आणि त्याला तो सांगतो की मी तुम्हाला गॅरंटी रिटर्न याच्यामधून देतो. काही काही बॉन्डिंग वगैरे पण काही काही ठिकाणी केलं जातं मित्रांनो. परंतु जिथे सेबीचा रूलच नाहीये, तुम्ही असं कोणाला गॅरंटी देऊ शकता, त्यामुळे ह्या सगळ्या कागदपत्रांचं काही व्हॅल्युएशन राहत नाही. कारण तुम्ही जेव्हाही पोलीस स्टेशनमध्ये जाता अशी कधी कंप्लेंट घेऊन, तेव्हा पोलीस तुम्हाला पहिली गोष्ट विचारतात, तू इन्व्हेस्ट करच्या वेळी मला विचारलं होतंस का? कारण इथे गॅरंटेड कुठेच नाहीये. त्यामुळे अशी गोष्ट कदाचित तुम्ही फेस केली असेल, भविष्यात फेस करावी लागू शकते, किंवा काही लोक याच्या करंट कंडिशन मध्ये पण असतात. सांगायचा हेतू आहे, सेफ झोन मध्ये तुम्हाला इथे राहायचंय. कारण याच्यामध्ये स्कॅम कशा प्रकारे केलं जातं, की याच्यामध्ये कनेक्टेड राहतात, म्हणजे एक चेन असते काही लोकांची. जसं MLM मार्केटिंग केलं जातं, त्याप्रमाणे ते मार्केटिंग केलं जातं स्कीमचं, आणि तिथे त्यांना शानदार याच्यामध्ये
कमिशन्स राहतात आणि त्या कमिशन पोटी काही लोक काही लोकांपर्यंत जातात आणि त्यांच्या स्कीम्स येतात की एवढे एवढे पैसे गुंतव तुला महिन्याला 5% मिळतील कारण त्याला त्याच्या मागे 1% मिळणार आहे. एक साधं कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगतो, महिन्याला 5% धरा, वर्षाचे किती झाले 60%, बरोबर 30% टॅक्स लागतो नॉर्मली शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर, म्हणजे झाले 90%. आणि कॉमन बाकीच्या गोष्टी जर याच्यामध्ये कॅल्क्युलेट केल्या, जसं काही ब्रोकरेज वगैरे, तर 5-10% धरून चाला, GST वगैरे ॲड केला तर, म्हणजे काय तुम्ही जर 1,00,000 रुपये त्या व्यक्तीला देताय तर तो तुम्हाला 60,000 रुपये देणार, म्हणजे 60% दिले वरच्या गोष्टी जाऊन, म्हणजे त्याला प्रॉफिट कधी होणार आहे? ज्यावेळी पण तुम्ही दिलेली 1,00,000ची अमाऊंट 2,00,000पेक्षा जास्त जाईल त्यानंतरनच तो प्रॉफिटमध्ये जाणार आहे, कारण इथे कोण फुकट तर करणार नाही आहे. आणि मग असं जर मार्केटमधून प्रत्येक वर्षीच मित्रांनो एवढे रिटर्न येणं शक्य नसतं, लक्षात ठेवा. आणि मग अशा वेळी आपण ट्रॅप होतो, त्याचा इन्कम बंद झाला, ज्या स्पॉन्जी स्कीम असतात त्याच्यामध्ये लोक नंतरनं मग ट्रॅप व्हायला सुरुवात होते. एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांना, जगामध्ये जे काही म्युच्युअल फंड्स आहेत ते पण 12-18% रेंजमध्येच परताव्याचं दाखवतात, की त्यांचा बेंचमार्क असतो तो. जे काही इंडेक्स आहेत ते पण नॉर्मली 12-18% रेंजमध्येच परतावा देतात, किंवा ते त्याच्यामध्ये गॅरंटीड सांगू शकतात. ओके, किंवा आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण जर द्यायला गेलो तर वॉरेन बफेट असतील, चार्ली मंगर असतील, बरोबर, धीरूभाई अंबानी असतील, राकेश झुंझुनवाला असतील, राधाकृष्ण दामानी असतील. मित्रांनो, या लोकांनी वयाच्या अगदी 20-25 वर्षी सुरुवात केली, तेव्हा ती लोकं 55 वर्षानंतरनं अब्जाधीश किंवा करोडपती झाली. म्हणजे काय, मार्केटमध्ये खूप सारा पैसा आहे हो, परंतु तो 1-2 दिवसात किंवा 4-2 महिन्यामध्ये तुम्हाला करोडपती नाही बनवणार. आणि अशा मार्गाला जर तुम्ही लागताय तर 100% तुम्ही फसू शकता. आणि हीच लोक परत मार्केटला नावं ठेवणार की अरे मार्केट म्हणजे जुगार आहे, इथे जाऊ नको, इथे पैसे बुडतात. चुकीच्या मार्गाने येऊ नका. पहिलं तुमची फॅमिली, तुमचा विचार करा याच्यामध्ये, कारण तुम्ही याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकता. आता मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला समजली की रियालिटी काय आहे, कोण एवढा रिटर्न देऊ शकतो का नाही देऊ शकतो. मग तुम्ही म्हणताल की अरे हे सगळं खरं आहे, पण आम्ही करायचं काय नक्की? तुमच्यासाठी मी काही 5 गोष्टी सांगतो. या 5 गोष्टींना फोकस करा, जेणेकरून तुम्ही नक्कीच पैसे बनवू शकता आणि व्यवस्थित आणि एक लीगली आणि चांगल्या पद्धतीने मार्केटमधून. पहिली गोष्ट, एक्सपेक्टेशन्स. तुमच्या अपेक्षा एवढ्याही ठेवू नका की दरवर्षी पैसे डबल होतील. मार्केटमध्ये जेही ट्रेडर्स लोक असतात, जेही मोठमोठ्या अमाऊंट लावून इन्व्हेस्टमेंट करून किंवा ट्रेडिंग करून पैसे कमवतात, ते वर्षाला जास्तीत जास्त 15-20% आसपास ट्रेडवरून रिटर्न एक्सपेक्ट करतात. मी काय म्हणतो, नॉर्मली 30% पुढे खूप मोठी अपेक्षा ठेवू नका. एखाद्या वर्षी मार्केट 30% पुढती देईल, परंतु मार्केट रेंजबाउंड असेल तर एवढे रिटर्न मिळणार नाही आहेत. तर त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्हाला फोकस करायचा आहे. ओके, खूप मोठ्या अपेक्षा नाही ठेवायच्या. 2 नंबरची गोष्ट, नॉलेज. लोक अडकतायत काय, शेतकरी वर्ग आहे आपला. शेतकरी वर्गाचा प्रॉब्लेम मित्रांनो असा आहे की सगळं निसर्गावर आहे, आणि निसर्गाला तिथून जर नाही काय मिळालं, पर्याय नसतो बिचाऱ्यांना, बरोबर आहे ना. मग अशा कंडिशन्सला कोणतरी जवळचे येऊन काहीतरी सांगतो आणि बिचारे तयार होतात पैसे द्यायला. कष्टाचा पैसा आणि अक्षरशः तोही मिळत नाहीये. त्यामुळे नॉलेज घ्या, लक्षात ठेवा, पैसा खूप येते. ज्यांच्याकडे नॉलेज नाहीये ना, ते कुठेच टिकणार नाहीत लोक. पहिली गोष्ट, स्टॉक मार्केट शिका. आपल्या यूट्यूब चॅनलला एवढी सगळी माहिती मी का देतोय, रोज निफ्टी बँक निफ्टीची डिटेल माहिती का देतो, तर लोकांनी चुका करू नयेत. आम्ही कोर्सेस देतोय, परंतु सगळ्यांच्याच मागे नाही लागत आम्ही का. ज्यांना करायचं तो चट येणार आहे, नाही करायचा पण त्यांनी व्हिडिओ का बघाव्यात. त्याने थोडं साक्षरता करणं गरजेचं आहे स्वतःमध्ये. साक्षर झाला तरच तुम्ही याच्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम काय असतं, फायनान्शियल नॉलेज काय, फायनान्शियल प्लॅनिंग काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये करता येतील. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींवर फोकस करायचा आहे मित्रांनो, बरोबर. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, न्यूज. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की अमुक अमुक ठिकाणी एवढा रिटर्न देतोय, अमुक अमुक स्टॉक्स मध्ये पैसे लावले तर एवढे रिटर्न मिळतात. मित्रांनो, अशा न्यूजच्या भानगडीत नका पडू. रियालिटी काय ही नेहमी चेक करून घ्या मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही रियालिटीच्या मुळापर्यंत जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही आर्थिक सक्षम होणार नाहीये. आणि अशा घटनांमध्ये आपली लोक अडकत राहणार, मराठी माणूस याच्यामुळे मागे पडतोय. मार्केटमध्ये येत आहेत 70 लोक बाहेर पडतायत का, तर चुकीच्या गोष्टी नका करू याच्यामध्ये. ओके मित्रांनो, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची होती. आणखीन महत्वाची गोष्ट काय, तर तुमची कॅपॅसिटी ओळखा.
तुमची इन्व्हेस्टमेंट किती करायची कॅपॅसिटी आहे, बरोबर. बरेच लोक अशा स्कीमसाठी कुठून ना कुठून तरी कर्ज काढतात आणि सोनं घाण ठेवतील, काय करतील आणि पैसे देतील आणि सगळं बुडालं तर आयुष्य त्याच्यानंतर त्यांचं फेडण्यामध्ये जातं. तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुमचा इन्कम किती आहे, बरोबर, त्याच्यानुसार तुमचं टार्गेट किती, तुमचं गोल किती आहे याचं नियोजन करा आणि त्यानंतरच मार्केटमध्ये स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो की अरे मला नाही कळत माझी ॲक्च्युअल कॅपॅसिटी काय आहे, मला किती इन्व्हेस्टमेंट केले पाहिजेत, मला किती रिटर्न आले पाहिजेत, माझं गोल कसं ठरवलं पाहिजे. आम्ही आहोत, आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला सांगू आणि ह्या सांगतोय. वेबिनार्स असतील, सेमिनार्स असतील, याच्यामधून पहिली गोष्ट काय असते तर साक्षर होणे. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामधून शिकून घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची 5 नंबरची गोष्ट, शेअर मार्केट हा तुमचा सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून त्याच्यावर डिपेंड राहा. खूप पैसे येतील, त्या आलेल्या पैशातून मुलीचं लग्न होईल, मुलाचं लग्न होईल, त्यामुळे अमुकामुक व्यक्तीला पैसे देतो असं करू नका. तुमचा पैसा तुम्हाला श्रीमंत बनवणारा एकच व्यक्ती जगामध्ये म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतः नॉलेज घ्या, तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी शिका आणि ह्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. खूप चांगले पैसे मिळतील. दुसऱ्याला देऊन श्रीमंत होण्यापेक्षा स्वतः नॉलेज घ्या, 4 दिवस लेटली श्रीमंत होतात, परंतु चांगले आणि व्यवस्थित पैसे येतील आणि तुमच्याच अकाउंटमध्ये राहतील. त्यामुळे इथून पुढे कोणाला पैसे दिले आणि वाढले अशा नका भानगडीत पडू. तुमच्या अकाउंटलाच पैसे पाहिजेत आणि तोही पुढचा व्यक्ती ट्रस्टेड पाहिजे, त्याचं काहीतरी रेकॉर्ड पाहिजे, त्याच्याकडे नॉलेज असणं पाहिजे आणि तुम्हाला टेस्ट करता आलं पाहिजे, तरच तुम्ही द्या. आजकाल काय होतंय, कुठेतरी 1-2 लाखाचे कोटींचे स्क्रीनशॉट्स लोक बघतात युट्यूबवर आणि ते प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघून तेच खुळ डोक्यात ठेवलेलं असतं. मी नाही म्हणणार असं नका करू, बिंदास्त करा, ट्रेडिंग करा, सगळ्या गोष्टी तुम्ही करा, परंतु चुकीचं काय आणि बरोबर काय हे एवढं कळणं एवढं आपण सगळेजण साक्षर आहोत आणि त्या गोष्टींनाच फोकस करा. मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ बनवायचं माझं एकच कर्तव्य होतं. तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात, तुमचा लॉस हा माझा लॉस आहे. तुम्ही तुमच्या अशा मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की जी लोक अशामध्ये अडकलेली आहेत, जेणेकरून याच्यामधून बाहेर येतील. आणि हा व्हिडिओ कोणाच्याही विरोधात नाही आहे, फक्त माझ्या लोकांच्या सपोर्टमध्ये की जे लोक अशा ट्रॅपमध्ये फसत आहेत त्यांनी याच्यामधून वाचावं, हाच एक माझा साधा सोपा उद्देश आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि असा कुठला विषय आहे का की तुम्हाला माझ्याकडून इन डिटेलमध्ये माहिती हवी आहे, तेही तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा विसरू नका. धन्यवाद.